पिवळे वाघ बचडे नामकरण श्रावणी 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 हे नाव पहिले घोषित करण्यात आलेले आहे. जोरदार ट्राय झाले पाहिजे. बछड्याच्या नामकरणाची चिठ्ठी काढली मात्र त्यावर नेमकं आदित्य नाव निघालं. विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे यांचं नाव निघाल्यानं ते मागे घेण्यात आलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्यवर आक्षेप घेतल्यानं अजित पवार यांनी पुढची चिठ्ठी काढली. पण या मुद्द्यावरून राजकारण झालं नसतं तरच नवल. राजकारण पेटल्यानं थेट मुख्यमंत्र्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. अरे चिठ्ठ्या काढल्या त्याच्यात दोन एकदम निघाल्या चिठ्ठ्या. मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठीबद्दल काहीच आठवत नसल्याचं सांगितलं. तसं पाहिलं तर पहिली चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी काढली आणि मादी बछड्याला श्रावणी नाव ठेवण्यात आलं. श्रावणी 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 हे नाव पहिलं घोषित करण्यात आलेलं आहे. जोरदार ट्राय झालं पाहिजे. पण दुसऱ्या चिठ्ठीबद्दल त्यांना नेमकं काही आठवत नाही. पण शिवसेना ठाकरे गटानं चिठ्ठीचा सगळाच घटनाक्रम चांगलाच लक्षात ठेवला. इतका तिरस्कार चांगला नसल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. कोणताही आदित्य लपू शकत नाही. तो पृथ्वी तलावरचा असेल नाही तर पृथ्वी तलावरचा नसेल हा आदित्यवरती. आणि जमिनीवर पण एक आदित्य आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्याचं नाव कोणाला असेल काय नसेल काय त्याने फार नाही फरक पडत. हे आदित्याला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. काय फरक असे तिरस्कार करणारे शुभेच्छा आहे त्यांना असं जास्त करत राहतो त्याच्यामुळे आदित्य जास्त तळपत राहील. नावात काय आहे असं म्हटलं जातं. पण नावात काय नाही हेच या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वैमनस्य किती टोकाला गेलंय हेच यावरून दिसतं. अगदी वाघाच्या बछड्याला सुद्धा नाव देताना राजकीय नेते विरोधकांच्या नावाला पसंती देत नाहीत. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात रंगलेल्या बछड्यांच्या नामकरणाचं आदित्यायन पुढचा काही काळ चांगलंच गाजणार यात काही शंका नाही. ब्यूरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.